नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण बेसन लावून केलेली भेंडीची भाजी करणार आहोत। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1/2 किलो भेंडी आधी स्वच्छ धुवून नंतर ती पुसून घेतली आहे। तर आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर याचे दोन जे साइड्स आहेत ते आधी कापून घ्यायचे आणि नंतर याला मधून कट करून त्याचे दोन भाग करायचे आहेत। फार जर छोटी भेंडी असेल तर तुम्ही एक काप केला तरी चालेल। आता अशाच प्रकारे मी इथे सर्व भेंडी कट करून घेते। सगळी भेंडी मी कट करून घेतली आहे। तर याला आता आपल्याला मसाला लावायचा आहे। तर सगळे सुके मसाले यामध्ये घालूया। एक चमचा धनेपूड घातली आहे। आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच मी सर्व मापं घेत आहे। अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे। एक चमचा तिखट घालायचं आहे। तर हे माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे, ते चवीला थोडं कमी तिखट असतं। अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद घातली आहे आणि शेवटी यामध्ये छोटे दोन चमचे तेल घालूया, म्हणजे भेंडीला सगळा मसाला व्यवस्थित लागेल। आणि हातानेच आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या भेंडीला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे। आता हे असंच आपण 10 मिनिट ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बेसन भाजून घेऊया। तर इथे मी 4 ते 5 चमचे बेसन कढईमध्ये घातलं आहे। तर ते आपल्याला मंद गॅसवर 4 ते 5 मिनिट छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरच हे बेसन भाजायचं आहे। आता 5 मिनिट या बेसनाला मी छान भाजून घेतलं आहे। तर मस्त असा खमंग सुगंध येतोय भाजल्याचा। तर आपलं बेसन इथे भाजून झालेलं आहे। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 3 टेबलस्पून मी तेल घातलं आहे। तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। भेंडीच्या भाजीला थोडं जास्तच तेल लागतं। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। अर्धा चमचा जिरे, पाव चमचाला थोडासा कमी मी इथे हिंग घातला आहे। आणि यामध्ये आता ही भेंडी घालूया। 10 मिनिट असं ठेवून दिल्यामुळे या भेंडीला मसाला व्यवस्थित लागतो आणि मग भाजीची चव एकदम मस्त लागते। आता लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही परतून घेऊया। यामध्ये मी अर्धा चमचा आता अमचूर पावडर घातली आहे। तुम्ही या जागी लिंबाचा रस पण थोडा घालू शकता। अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातली आहे आणि अगदी अर्धा चमचा मी इथे तिखट घातलं आहे, कारण माझं तिखट थोडं चवीला कमी तिखट आहे म्हणून मी परत अर्धा चमचा घातलं आहे। आणि 2 मिनिट या भेंडीला आता परतून घ्यायचं आहे। 2 मिनिट झाल्यानंतर यामध्ये बेसनाचं पीठ घालायचं आहे। तर मी 4 चमचे बेसनाचं पीठ घातलंय। हे बेसन पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त घालू शकता। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता। आणि या भेंडीला आता परत 2 ते 3 मिनिट आपण चांगलं शिजवून घेऊया। आपली भेंडीची भाजी आता तयार आहे। यामध्ये आपण मसाले घातल्यामुळे ही चवीला खूप चटपटीत अशी लागते, खायला एकदम मस्त लागते। तर या पद्धतीने जरूर करून पहा आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी ते मला नक्कीच सांगा। लवकरच भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।